सर्वांना नमस्कार. मित्रांनो, मी माझ्या जी के दरेकर सर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या आगामी पोलीस भरती परीक्षा तसेच सरळ सेवा भरती परीक्षेमध्ये कॉम्प्युटर सायन्सवर हमखास आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्या अनुषंगाने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या फॅक्ट्स पाहणार आहोत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा हा व्हिडिओ आपण स्किप न करता पहा, जेणेकरून आपल्याला आगामी परीक्षामध्ये या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल. तर बघा, पहिली फॅक्ट असेल या ठिकाणी की संगणकाचे जनक म्हणून आपण त्या ठिकाणी कोणाला ओळखतो, तर चार्ल्स बॅबेज. लक्षात घ्या. पुढे, भारताचा महासंगणक, ठीक आहे, परम 8000, लक्षात घ्या, असाही कधी कधी प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. भारताचा महासंगणक कोणत्या नावाने ओळखला जातो, तर परम 8000. तर या ठिकाणी लक्षात घ्या, विजय भटकर यांनी हा या ठिकाणी बघा महासंगणक बनवलेला आहे, परम 8000. आणि विजय भटकर हे मित्रांनो लक्षात घ्या हे कोणत्या जिल्ह्यातील आहेत, तर त्या संदर्भात जर विचारला प्रश्न, तर विजय भटकर यांचा जिल्हा कोणता आहे, अकोला. अकोला या जिल्ह्यातील विजय भटकर. आणि पुढे चलूया आपण, बघा पुढचा महत्त्वाचा इथं प्रश्न आपल्याला विचारला जाईल, तो म्हणजे की संगणकावर विविध गेम खेळण्यासाठी जॉयस्टिक, बघा ह्या ठिकाणी हा प्रश्न खूप महत्त्वाचा असेल, म्हणजे कशाचा वापर केला जातो, तर जॉयस्टिकचा. म्हणजे काय, तर संगणकावर आपल्याला बघा या ठिकाणी गेम खेळण्यासाठी जॉयस्टिक हे महत्त्वाचं साधन संगणकामध्ये आपल्याला उपयोगी ठरतं. पुढचा प्रश्न आहे, आपल्या भारताचा असणारा सुपर कॉम्प्युटर परम 8000 याची निर्मिती कोणत्या कंपनीने केली, तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या ही कंपनी कोणती असेल, तर सेड्याक नावाची कंपनी आहे. लक्षात घ्या, कधीकधी आपल्याला या सेड्याकचं पूर्ण रूपसुद्धा विचारलं जाईल, तर लक्षात घ्या ते काय आहे, तर सेंटर फॉर डेव्हलपमेंट ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग असं या शेड्याकचं पूर्ण रूप आहे. तर लक्षात घ्या, भारताचा सुपर कॉम्प्युटर परम 8000 हा सेड्याक कंपनीनं तयार केलेला आहे. आता पुढे जाऊन आपल्याला महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, ठीक आहे, की नोटबुक संगणक म्हणून आपण कशाला ओळखतो या ठिकाणी, तर लॅपटॉपला या ठिकाणी नोटबुक संगणक या नावानं ओळखलं जातं. तर आता मित्रांनो आपण बघूया पुढे अशाच काही महत्त्वाच्या फॅक्ट आहेत, त्यावरती आपल्याला कसे प्रश्न विचारले जातील. त्यामध्ये बघा महत्त्वाची फॅक्ट आहे, कॉम्प्युटरला हॅकरपासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्या ठिकाणी आपण कशाचा वापर करू शकतो, तर फायरवॉल इन्स्टॉल करून आपण काय करू शकतो, तर या कॉम्प्युटरला संगणकाला हॅकरपासून सुरक्षित ठेवू शकतो, ठीक आहे, आणि काय म्हणता येईल त्याला, फायरवॉल. तर लक्षात घ्या, माहितीच्या शोधासाठी सर्च इंजिनचा उपयोग केला जातो. म्हणजे की आपण माहिती जर आपल्याला शोधायची असेल, तर कशाचा वापर आपण करतो, तर सर्च इंजिन. जसं की मित्रांनो गुगल हे काय, तर सर्च इंजिन आहे. तर चलूया आपण पुढे, सर्वात महत्त्वाचं बघा इथं आपल्याला www, मग याचा आपल्याला शोध, UKचे म्हणजेच युनायटेड किंगडमचे टीम बर्नर्सली यांनी या ठिकाणी www याचा शोध लावलेला दिसून येतो. टीम बर्नर्सली महत्त्वाचे आहेत. आणि लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला www याचं पूर्णरूपसुद्धा आपल्याला विचारलं जातं, तर त्या ठिकाणी आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे, तर वर्ल्ड, ठीक आहे, लक्षात घ्या, वर्ल्ड वाईड वेब, ठीक आहे, वर्ल्ड वाईड वेब असं या www चं पूर्णरूप असेल, ठीक आहे, म्हणजे वर्ल्ड वाईड वेब आपल्याला प्रश्न हा विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये, ठीक आहे. त्या अनुषंगाने लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी डी आहे वर्ल्ड, ठीक आहे, लक्षात राहील. तर बघा या ठिकाणी, ठीक आहे, हे डी
म्हणजे वर्ल्ड वाईड वेब म्हणजेच WWW. आणि शोध लक्षात घ्या, परत एकदा UKचे टीम बर्नर्सली. पुढे पुढचा प्रश्न आपल्याला इथे विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे की संगणक साक्षरता दिन कोणत्या दिवशी असतो? तर मित्रांनो लक्षात घ्या, दोन डिसेंबर आपल्याला इथं काय करायचं आहे, तर या ठिकाणी आपल्याला संगणक साक्षरता दिन लक्षात घ्यायचा आहे, असाही प्रश्न आपल्याला इथं विचारला गेला तर. ठीक आहे, आता आपल्याला या ठिकाणी 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिनसुद्धा असतो. ठीक आहे, हे सुद्धा तिथं महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे. आणि पुढे जाऊन म्हणजेच 3 डिसेंबरच्या दिवशी त्या ठिकाणी एक महत्त्वाचा दिवस असतो, जागतिक अपंग दिन म्हणूनसुद्धा आपण तो साजरा करतो, लक्षात घ्या. आणि पुढे जाऊन बघा, संगणकामार्फत प्रेझेंटेशन करण्यासाठी कशाचा वापर करता येतो? तर पॉवर पॉईंट. लक्षात घ्या, आपण काय करतो, या पॉवर पॉईंटमध्ये विविध स्लाईड तयार करतो, वेगवेगळ्या घटकावर आपल्याला जी माहिती पाहिजे त्याच्या त्या गोष्टीला आनुषंगिक, आणि त्यानुसार पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मार्फत काय केलं जातं, तर हे होणारं प्रेझेंटेशन. ठीक आहे, आता पुढे बघूया आपण, बघा काही महत्त्वाच्या फॅक्ट आहेत. ठीक आहे, त्यामध्ये टच स्क्रीन मॉनिटर इनपुट आणि आउटपुट डिव्हाइस आहे. म्हणजे टच स्क्रीन मॉनिटर हे इनपुट आणि आउटपुट या दोन्ही प्रकारचं डिव्हाइस आहे, लक्षात घ्या. पुढे बघा, महत्त्वाची फॅक्ट आहे, अँड्रॉईड ही काय तर गुगलचं ऑपरेटिंग सिस्टम आहे. ठीक आहे, तर त्या ठिकाणी लक्षात घ्या, गुगलचं जी काय असणारी एकूण ऑपरेटिंग सिस्टीम कोणती आहे, तर अँड्रॉईड. मॉनिटरच्या डिस्प्लेचा आकार कसा मोजला जातो? तर मित्रांनो लक्षात घ्या, मॉनिटरचा जी काय डिस्प्ले असतो, स्क्रीन असते, त्याचा आकार हा एकूण कसा मोजला जातो? समजा ही काय तर एक मॉनिटरची एक डिस्प्ले आहे किंवा स्क्रीन आहे, त्याचा आकार मोजायचा आपल्याला, तर तो आकार आपण तिरका मोजतो, लक्षात घ्या. ठीक आहे, तसा प्रश्न जर विचारला तर लक्षात असू द्या. चलूया आपण पुढे, पुढची फॅक्ट आहे या ठिकाणी बघा, कॉम्प्युटरमध्ये वापरली जाणारी जावा ही भाषा सन मायक्रो सिस्टम या कंपनीने तयार केली. ठीक आहे, कोणती भाषा? जावा. ओके, आता आपण या ठिकाणी बघूया पुढची काय महत्त्वाची फॅक्ट आहेत अशा. ठीक आहे, त्यामध्ये माहितीची देवाणघेवाण कशी करावी या संदर्भात असलेली जी की नियमावली असते त्याला काय म्हटलं जातं? तर प्रोटोकॉल म्हटलं जातं. काय म्हटलं जातं मित्रांनो? तर प्रोटोकॉल, लक्षात घ्या. आपल्याला चालायचं पुढे, आता बघूया पुढचं महत्त्वाची फॅक्ट काय असेल. तर बघा, ईमेल पाठविण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी IMAP प्रोटोकॉल वापरतात. खूप महत्त्वाचा प्रश्न असेल. ठीक आहे, आता या ठिकाणी IMAP म्हणजे काय असंही पूर्ण रूप आपल्याला याचं विचारलं जातं, तर इंटरनेट मॅसेज ॲक्सेस प्रोटोकॉल म्हणजे IMAP. आता पुढे बघूया पुढची फॅक्ट, कॉम्प्युटर स्क्रीनवरील ग्राफिकल चिन्हास काय म्हणून आपण त्याला ओळखतो किंवा काय म्हणतो? तर आयकॉन या नावानं आपण संबोधतो. कॉम्प्युटरवर बघा, आपल्याला विविध प्रकारचे म्हणजे की ग्राफिकल दिसतात, चिन्ह दिसतात वेगवेगळे. ठीक आहे, त्याला कोणत्या नावानं त्या ठिकाणी ओळखलं जातं? तर आयकॉन. आता बघा, या ठिकाणी पुढचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, विंडोज ही कोणाची ऑपरेटिंग सिस्टम आहे? तर मायक्रोसॉफ्टची. ठीक आहे, तर लक्षात घ्या, विंडोज ही काय तर एक ऑपरेटिंग सिस्टम आहे, आणि ती कोणाची? तर मायक्रोसॉफ्टची. पुढचा प्रश्न आहे, CPU पूर्ण रूप आपल्याला विचारलं जाऊ शकतं. लक्षात घ्या, या ठिकाणी सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजेच CPU. आता लक्षात घ्या, कॉम्प्युटरच्या CPU आपण काय म्हणून ओळखतो? तर हार्ट ऑफ कॉम्प्युटर. लक्षात घ्या, म्हणजे हार्ट ऑफ कॉम्प्युटर म्हणून कशाला ओळखलं जातं? तर CPU, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. तर आता बघूया आपण पुढची फॅक्ट. ठीक आहे, सर्वात शेवटची फॅक्ट असेल यामध्ये,
गुगल मॅप ही सेवा कोणत्या वर्षी सुरू केली? तर 2005 मध्ये ही गुगल मॅप सेवा सुरू केलेली आहे. तर मित्रांनो, नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपण या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. आणि आपण जर माझ्या या जी के दरेकर सर या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब या बटनवर आपण प्रेस केल्यानंतर बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नावाचं जे काय बघा असणारा ऑप्शन आहे त्याच्यावर प्रेस करा, जेणेकरून आपल्याला संपूर्ण येथून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.